శ్రీ స్వామి సమర్థ్ గురుదేవదత్త శ్రీ స్వామి సమర్థ్ అక్కరకోట్ నివాసి బ్రహ్మాండ నాయక్ శ్రీ సద్గురు శ్రీ స్వామి సమర్థ మహారాజాన్నా తిరువాన్ అభివాదన కరూన్ నమస్కార కరూన్ మీ या व्हिडिओला सुरुवात करत आहे। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असा आहे की स्वामींचे पारायण करताना पाळावयाचे नियम कोणते आहेत हे प्रत्येकालाच माहीत नसते, म्हणजे खूप जणांना माहीत नाही, त्यामुळे प्रत्येकजण असा प्रश्न पडलेला असतो की स्वामींचे पारायण तर करायचे आहे पण त्याचे नियम कुठले आहेत हे त्यांना माहीत नसते। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला भेटणार आहे की स्वामींचे पारायण करताना पाळावयाचे नियम हे कुठले आहेत। तर मित्रांनो स्वामी समर्थ हे पूर्ण ब्रह्म आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत, त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामीची आहे हे आपण पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे। प्रत्येक वस्तूत प्रत्येक गोष्टीमध्ये हे परमेश्वर आहे असे आपल्याला आपले धर्म किंवा संस्कृती सांगतच असते। आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्वसाक्षी आणि सर्वेश्वर मानून हे केली पाहिजे। तेव्हा स्वामी सेवा करत असताना स्थळ काळ किंवा वेळ हे आपण हे कसलेही बघायचे हे कारण आपल्याला बंधनकारक नाही आहे। हे जरी सत्य असले तरी आपल्याला जर कुठली इच्छा पूर्ण करायची असेल किंवा इच्छित कुठलं कार्यपूर्तीसाठी आपल्याला 11 किंवा 21 किंवा 31 51 किंवा 108 अशा संख्येत घरी पारायण करायचे आहे। आता आपण पाहूया की पारायण करताना कुठल्या गोष्टीचे नियमांचे हे पालन करायचे आहे। त्यापूर्वी माझ्या तुम्ही चॅनलवर नवीनच असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला माझे असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर मग पहिलं तर म्हणजे पारायण काळात घरात शांतता आणि पवित्रता ही कायम ठेवावी। हे पहिल्यांदा हे चांगले नियम आहे जे की तुम्ही सर्वांनी केलं पाहिजे की घरात शांतता आणि पवित्रता टिकावी ह्याचा सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे। सतत नामस्मरण स्वामींचे नामस्मरण चिंतन हे करत राहावे। तिसरं तर पारायण हे गुरुवारी किंवा शुभ दिवस पाहून हे सुरुवात करावी। पारायण हे नेहमी संकल्पपूर्वकच असायला हवे। पारायण शक्यतो देवघरात करावे। जर तुम्हाला इतर कुठल्या ठिकाणी करायचे असेल तर तेथे स्वामी समर्थाचे पहिल्यांदा अधिष्ठान मांडून घ्यावे। पारायण सुरू करण्यापूर्वी स्वामींना श्रीफळ अर्पण करायला तुम्ही कधीही विसरू नका। पारायण सुरू करायच्या अगोदर पहिल्यांदा श्री स्वामी समर्थांना तुम्ही एक नारळ अर्पण करायचे आहे। रोज एक वेळा श्री स्वामी समर्थांचा स्तवन आणि श्री स्वामी पठन पाठ वाचून तुम्ही नंतर एक माळ स्वामी समर्थाची जपायची आहे, म्हणजे मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे। नंतर रोजेचे 3 अध्याय किंवा पारायण वाचन करून सर्वात शेवटी तुम्ही एक वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे। तर हे आता थोडेसे नियम झाले। अजून मी पुढे सांगते की पारायण सुरू करताना जे तुम्ही पोथी वाचणार आहात, जे तुम्ही सारामृत वाचणार आहात किंवा गुरुचरित्र असेल जे तुम्ही वाचणार आहात ते तुम्ही नेहमी चौरंगावरती किंवा पाटावरती ठेवायचे आहे। तुम्ही खाली ठेवायचे नाही आणि त्याला व्यवस्थित पिवळ्या कपड्यामध्ये गुंडवूनच ठेवायचे आहे। सारामृत किंवा गुरुचरित्र हे कधी पण खाली किंवा जमिनीवरती ठेवायचे नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। पारायण करायला बसायच्या तुम्ही जर बसणार असाल तर तुम्ही पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही बसायची जागा ही पूर्व किंवा उत्तर दिशेला तुम्ही तोंड करून बसायचे आहे। पारायण सुरू करायच्या अगोदर तुम्हाला दिवा आणि म्हणजे तुपाचा दिवा असेल तरी योग्यच आहे, पण जो तेलाचा असेल तरी चालेल, तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि अगरबत्ती लावायची आहे। याने तुमच्या घरातील वातावरण हे प्रसन्न होऊन जाईल। अध्याय म्हणजे अध्याय वाचन हे संत गतीने आणि एकाग्रपणाने वाचायचे आहे। त्याच्यातला मतीचा अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा आहे। एक एक लाईन वाचताना त्याचा अर्थ तुम्हाला समजेल असं तुम्ही वाचायचे आहे। पारायण सुरू असताना शक्यतो सात्विक अन्नच खायचे आहे। शाकाहारी पूर्ण शाकाहारी अन्न तुम्हाला खायचे आहे। मांसाहार तुम्ही टाळा आणि म्हणजे मद्यपान जर तुम्ही करत असाल तर ते तुम्ही शक्यतो म्हणजे तुम्ही करायचंच नाही आहे। पारायण काळामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। आणि प्रत्येकाला म्हणजे असं खूप जणांना प्रश्न पडलेला असतो की पारायण काळात आचरण कसे असावे, हा सगळ्यांना खूप मोठाच प्रश्न पडलेला असतो। तर मी हे सांगेन की याचे उत्तम उदाहरण म्हणजे की पाचवा वेद असेल, म्हणजे पाचवा वेद म्हणून प्रसिद्ध गुरुचरित्रामध्ये ग्रंथात एक दिलेला आहे की अंतकरण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र। तुम्ही याप्रमाणे जर आचरण ठेवले तर बाकी इतर देखावा करायची तुम्हाला काही गरजच वाटणार नाही। जर तुम्ही देखावा करत असाल तर त्याला काहीच अर्थ उरणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही मनोभावाने आणि तुम्हाला जेवढी स्वामींची सेवा करता येईल तेवढी सेवा तुम्ही करायची आहे। त्यावेळेस तुमचे जर आचरण चांगले असेल तर स्वामीपर्यंत तुमची नक्कीच तुमची सेवा ही पोहोचणार आहे। आणि दुसरा एक प्रश्न पडलेला असतो की पारायणाची वेळ कुठली करावी किंवा कोणत्या वेळेला पारायण करायला बसावे, असं प्रत्येकानाच प्रश्न पडलेला असतो। तर मी सांगेन की
पारायणाला बसायची वेळ ही सकाळ किंवा संध्याकाळ, तुमच्या वेळेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही बसू शकता. आणि एक लक्षात ठेवायचं आहे की जर घरात जर सुत किंवा वृद्धी असेल तर तिथले 10 दिवस हे तुम्हाला वाचन बंद ठेवायचे आहे. महिलांनी अडचणीच्या 4 दिवसामध्ये वाचन हे बंद ठेवायचे आहे. आणि जर तुम्हाला जर पारायण करायचे असेल ना, तुम्ही जर संकल्पित जर वाचन जर करत असाल तर तुम्ही ब्रह्मचार्याचे कडक हे पालन केले पाहिजे. संकल्प पूर्ण झाल्यावर 1, 3, 5, 7, 9 अशा लहान जर तुमच्या घरामध्ये कोण मुलं असतील किंवा बालगोपाळ असतील त्यांना तुम्ही जेवू घालायचे आहे. आणि सांगतेचा संकल्प करून स्वामींना परत एकदा तुम्ही शेवटी एक नारळ म्हणजे श्रीफळ जे आहे ते तुम्हाला अर्पण करायचे आहे. हे तुम्ही विसरू नका की शेवटीसुद्धा तुम्हाला स्वामींना एक नारळ अर्पण करायचे आहे. आता तुम्हाला हे जर पूर्ण जर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला नक्कीच कळलं असेल की पारायणाचे नियम हे कोणते कोणते आहेत आणि त्याचा वेळ कुठला ठेवायचा किंवा आचरण कसे ठेवावे, काय काय नियम आहे ते तुम्हाला सगळं कळलंच असेल. पण जर तुम्ही जर घरात जर पारायण करत असाल तर हे सगळे नियम त्याला लागू आहेत. पण जर तुम्ही नित्यसेवा रोज करत असाल, 1, 3, 5, 7, 9 असं जर तुम्ही जर अध्याय वाचत असाल तर हे नियम त्याच्यासाठी नाही आहेत. जर घरात तुम्ही पारायण करत असाल तर संकल्पपूर्वक जे पारायण करत असाल त्याच्यासाठी हे सगळे नियम आहेत. तर तुम्हाला कळलंच असेल की या व्हिडिओमधून तुम्हाला नियम हे तुम्हाला सगळे मी समजून सांगितलेलेच आहेत. ते तुम्हाला नक्कीच कळले असतील अशी अपेक्षा करते. आणि स्वामींची सेवा तुम्ही जर मनोभावाने सगळे केले तर नक्कीच स्वामीपर्यंत हे सगळं तुमची आणि तुमच्या मनातली इच्छा हे सगळे तुमची पूर्ण होणार आहे. हे सगळे नियम पाळून जर तुम्ही तुमची मनातली इच्छा स्वामी जर बोलून दाखवली तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळ भेटणार आहे. तर तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच कळलं असेल की तुम्हाला कुठले नियम पाळायचे आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामींच्या आशीर्वादाने सगळ्यांना तुम्हाला सुखसमृद्धी लाभावी ही स्वामींकडे प्रार्थना. धन्यवाद.